हाय हॅलो, नमस्कार मैत्रिणींनो. तर काल जो आपण चौथी छातीचा ब्लाऊज कट केलेला होता डायरेक्ट कपड्यावरती, त्याची स्टिचिंग बघूया. तर कटोरीचा टक्स कसा घ्यायचा आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे इथे. तर बघा, व्यवस्थित टोकाला टोक लावलेला आहे सुट्या पादरापासून. नंतर इथे बघा, 1.5 इंचावरती मार्किंग केलं आणि वरती पण 1.5 इंचावरती मार्क करून घ्यायचं आहे. आणि ही लाईन जी आहे अशी चॉकने मारून घेतलेली आहे आणि बरोबर त्याच्यावरतीच आपल्याला टिप मारून घ्यायची आहे अगदी व्यवस्थित. आणि जसं चॉकने मार्किंग केलेलं आहे त्याच्यावरतीच बरोबर मी तिरपी टिप मारून घेतलेली आहे. तर टक्स बघू शकता अगदी व्यवस्थित सरळमध्ये आलेला आहे. आता आपण इथे जोडत आहोत कटोरी आणि साईड पार्ट. तर बघा, कपडा कुठेही जास्त कमी खेचायचा नाही आहे. अगदी हळूवारपणे आणि एकदा मार्जिन पकडून मी इथे डबल शिलाई करून घेतलेली आहे. तर आपली कटोरी पण जॉईंट झालेली आहे. टक्स फोल्ड करून घ्यायचा आहे आणि नंतर आपण क्रॉसपट्टी जोडणार आहोत. तर क्रॉसपट्टी व्यवस्थित बघा, तर थोडीशी पुढे सरकवून जोडायची आहे क्रॉसपट्टी, म्हणजे ती अगदी व्यवस्थित येते, तिला पीळ पडत नाही. खालच्या साईडला अस्तरची ठेवायची आणि वरती मेन कपड्याची ठेवायची आहे. आत्ता वरच्या साईडचा रोल करून घ्यायचा आहे आणि बॉटम साईडला एकसारखी टीप मारून घ्यायची आहे. एकदा मार्जिन पकडून तर अगदी व्यवस्थित अशी टीप मारून घेतलेली आहे आपण. आणि हा रोल जो आहे तो उलगडून घ्यायचा आहे. तर बघा, इथे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये आपली क्रॉसपट्टी पण लागल्या गेलेली आहे. त्याच्यानंतर वरतून एक दाब टीप दिलेली आहे आणि आपण आता ह्याला पट्टी लावून घेत आहोत. बघा, तर इथे व्यवस्थित बघायचं आहे. ही आहे आय बनवण्याची पट्टी. डाव्या हाताच्या बाजूला मी ही पट्टी लावत असते रेग्युलरप्रमाणे. तर बघा, ही बाजू आपली झालेली आहे. सेम पद्धतीने मी दुसरी बाजू जी आहे ती रेडी करून घेतलेली होती. तर इथे बघा, गळ्याच्या तिथे आपण व्यवस्थित चेक केलेला आहे आणि हे एकसारखं करून घेतलेलं आहे. नंतर मी इथे पाठीचा भाग जो आहे तो तयार करून घेतलेला होता. कमरपट्टी पण लावून घेतलेली होती. शोल्डर आपल्याला इथे जोडायचे आहेत अगदी इक्वलमध्ये. तर एकसारखे शोल्डर जोडून इथे डबल टिप मारून घेतलेली आहे. त्याच्यानंतर बघा, इथे आपण मोंडा जो आहे तो एकसारखा करून घेत आहोत. तर मोंड्याचे जोड एकसारखे केल्यानंतर बरोबर सेंटर पॉईंटला बाही मॅच करून दोन्ही साईडला इक्वल जोडून घेतलेली आहे. बघा, डबल टिप पण मी देऊन घेतलेली आहे बाहीला. तर सेम पद्धतीने दुसऱ्या बाजूची पण बाही जोडायची आहे. इकडे ब्लाऊज घेतलेला आहे तर बाही जी आहे 6 इंचाची उंचीला आहे. तर खाली असं फोल्ड केलेलं आहे एक टिप मारून आणि त्याच्यानंतर 5 नंबरची शिलाई देऊन इथे बाहीला 6 इंचावरती फोल्ड करून घेतलं. त्याच्यानंतर बघा, साईड फिटिंग बघायची आहे लगेचच. तर इथे जास्तीचा कपडा जो आहे तो मी कट केलेला आहे. सेम पद्धतीने आपण दुसरी पण बाही अशी जोडून घेणार आहोत बरोबर सेंटरवरती. शोल्डरच्या बाहीचं सेंटर मॅच करून मी असं जोडून घेतलेलं आहे. दोन्ही पण बाह्या ज्या आहेत त्या अगदी एकसारख्या येतात ह्याच्यामुळे. तर बघा, इथे आपली बाही झालेली आहे जोडून. तर अगदी व्यवस्थित मी ही बाही जोडून घेतलेली आहे. तर इकडे पण बाही 6 इंचावरती मार्क करून फोल्ड करून घेतलेली आहे. अगोदर मी एक एक टिप जी आहे ती मारून घेतलेली होती बाहीला. आता आपण इथे बघा, साईड फिटिंग अगदी सोप्या पद्धतीने दाखवत आहे मी तुम्हाला. तर 30 इंचाचं कमर आहे आणि 6.5 इंचाचा दंडघेरा आहे. तर बरोबर इथे 7.5 इंचावरती एक मार्क करून घ्यायचा आहे मागच्या आणि पुढच्या भागाला. आणि वरती 6.5 इंचावरती दंडघेरावरला मार्किंग करून घ्यायचा आहे. तर ही साईड फिटिंग करण्याची दुसरी पद्धत आहे. जर का कपडा कमी असेल किंवा कमी जास्त असेल ना, तर अशा वेळेस अशी फिटिंग करा. बरोबर बसतं ब्लाऊज, काही प्रॉब्लेम येत नाही. तर बघा, इथे मी बरोबर टिप मारून घेतलेली आहे. जास्तीचा कपडा सारखा करून घ्यायचा आहे आणि दोन्ही साईडला 1.5 इंच आतमध्ये घ्यायचं आहे. हे सुटे जे पदर दिसतात ते साईड फिटिंगचे. आणि ह्याला बरोबर लास्टपर्यंत अशी टिप मारून घ्यायची आहे. मी जशी मारलेली आहे ना तशी अशी पण साईड फिटिंग अगदी व्यवस्थित येते, कुठेही चुकत नाही. आणि साईडला 2-2 टिपा ज्या आहेत त्या मारून द्यायच्या आहे. तर सेम पद्धतीने इकडे बघा, सेम पद्धतीने आपण इकडे 7.5 इंचावर परत एकदा बॅक साईडच्या बाजूला खूण केलेली आहे. नंतर पुढच्या साईडला पण खूण करून घ्यायची आहे. म्हणजे मागचा आणि पुढचा जो पार्ट आहे ना तो अगदी एकसारखा येतो. दंडघेरावरती 6.5 इंचाला खूण करून घेतलेली आहे. आणि बघा, अशा पद्धतीने टेपने सरळ लाईन ही मी तुम्हाला मारून दाखवत आहे. बघा, इथे साईड फिटिंग कुठेही तुम्हाला वाकडी तिकडी दिसते का मैत्रिणींनो, अगदी सरळमध्ये आलेली आहे. तुम्ही ही पद्धत ट्राय करून बघा. आणि साईड फिटिंगच्या जर का तुमच्या काही प्रॉब्लेम समस्या असतील ना, तर हा व्हिडिओ बघून सोडवायचा आहे. थँक्यू.